डॉक्टर प्रियंका सुनील शेंडे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण पाहतोय विटॅमिन्सची सिरीज. आपण हे समजून घेतलेलं आहे की हे जे विटॅमिन्स आहेत ते आपल्या शरीरासाठी का गरजेचे आहेत. असं म्हटलं जातं की आपण तसेच दिसतो जसे आपण खातो. म्हणजेच आपल्या खाण्यामध्ये हे जे काही मायक्रोन्युट्रियंट्स सांगितलेले आहेत ते का गरजेचे आहेत ते पहिले आपण समजून घेतलेलं आहे. आपल्या केसांसाठी, आपल्या नखांसाठी, आपल्या हाडांसाठी, आपले आरोग्य जे आहे ते अबाधित राहण्यासाठी आणि वृद्धत्व जर आपल्याला लवकर नको असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला या विटॅमिन्सची फार गरज असते. आणि हे जे विटॅमिन्स जर कमी पडले तर आपलं शरीर हे छोटे छोटे इंडिकेशन्स देत असतं. फक्त आपल्याला ते इंडिकेशन्स ओळखता आले पाहिजेत आणि आपल्या आहारामध्ये बदल करता आला पाहिजे. तर आज आपण पाहतोय की पाण्यात विरघळणारे जे काही विटॅमिन्स आहेत म्हणजे विटॅमिन बी आणि विटॅमिन सी याबद्दल आपण माहिती घेतोय. कारण हे जे पाण्यात विरघळणारे विटॅमिन्स आहेत ते आपल्या शरीरामध्ये तयार केले जात नाहीत आणि त्याचबरोबर ते आपल्या शरीरामध्ये साठवून देखील ठेवता येत नाहीत. त्यामुळे यांची गरज आपल्याला दररोज असते. तर आपण यापैकी जे विटॅमिन सी आहे ते जर कमी पडलं तर त्यामुळे कोणती लक्षणं होतात आणि जी काही लक्षणं निर्माण झालेली आहेत ती दुरुस्त करण्यासाठी काय छोटे छोटे बदल आपल्याला करणं गरजेचं आहे हे आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण विटॅमिन सी बद्दल विस्तृत माहिती घेणार आहोत की हे जे विटॅमिन सी आहे ते कोणत्या फळामध्ये, कोणत्या भाज्यांमध्ये जास्त आहे, ते डेली किती घेतलं पाहिजे, जर आपण टॅबलेट किंवा इंजेक्शन घेत असू तर ते कोणी घेतलं टाळलं पाहिजे, कोणी किती प्रमाणामध्ये ते घेतलं पाहिजे, या सर्वांबद्दलची माहिती आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. आज आपण समजून घेऊयात की हे जे काही विटॅमिन सी आहे त्याची जर कमतरता आपल्या शरीरामध्ये झाली तर त्यामुळे कोणकोणती लक्षणे दिसू शकतात. माझा हा चार्ट पाहत असाल, यामध्ये आपल्याला ही लक्षणं सांगितलेली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विटॅमिन सीची जर कमतरता झाली तर त्यामुळे स्कर्वी नावाचा आजार होऊ शकतो. आता हा स्कर्वी नावाचा आजारामध्ये काय आहे तर स्कर्वीमध्ये हिरड्यांमधून रक्त येणं किंवा रक्तक्षय होणं, रक्तस्राव होणं ही लक्षणं दिसतात. अगदी सुरुवातीला आपल्याला खूप नॉर्मल लक्षणं असतात जसं की थकवा येत असतो, अंग दुखत असतं, सांधे दुखत असतात आणि मग जर याकडे दुर्लक्ष होत गेलं की पुढे जाऊन हा स्कर्वी नावाचा रोग होऊ शकतो. हे झालं विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होणारा सर्वात महत्त्वाचा आजार. दुसरं, आपल्या जो काही नखांचा आकार आहे तो बदलतो, तो चमच्यासारखा होतो आणि त्याच्यावरती काही लाल लाईन्स दिसतात किंवा काही लाल स्पॉट्स दिसतात. तुम्ही बरेच वेळा बघितलं असेल की आम्ही डॉक्टर तुमचे नख तपासतो, तुमचे डोळे तपासतो, तुमची जीभ तपासतो. हे सर्व परीक्षण याचसाठी आहे की हे जे काही नख आहे, जीभ आहे किंवा डोळे आहे हे पण आपल्या शरीरामध्ये असणारे कमतरतेचे काही लक्षणं सांगत असतात. तर असं जर तुम्हाला चमच्यासारखा आपल्या नखांचा आकार वाटला तर आपण विटॅमिन सी हे एकदा चेक करून पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर काय होतं की जखम लवकर भरून न येणं. बरेचदा डायबिटिक जर पेशंट असेल तर त्यांच्यामध्ये आपण हे बरेच वेळा असं पाहतो की त्यांची जी काही जखम आहे ती लवकर भरून येत नाही. पण ज्यांना डायबिटीज नाही आणि तरीही जखम लवकर भरून येत नसेल तर तिथे तुम्हाला विटॅमिन सीची कमतरता असण्याचे चान्सेस जास्त आहे. तर हे झालं याचं महत्त्वाचं लक्षण. त्यानंतर आपण असं पाहू शकतो की जर कोणाला सतत थकवा जाणवत असेल, काम करायला उत्साह वाटत नसेल किंवा सतत झोपून राहावंसं वाटत असेल तर इथेसुद्धा आपल्याला विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे किंवा विटॅमिन्सच्याच कमतरतेमुळे आपल्याला हे लक्षण बरेचदा पाहायला मिळतं. आपल्याला हे तर माहीतच आहे की विटॅमिन सी म्हणजे अँटीऑक्सिडंटनी भरपूर असतं. आत्ताच्या या कोरोनाच्या काळामध्ये याचं बरेच मार्केटिंगसुद्धा केलेलं आहे की हे जे विटॅमिन सी आहे ते आपल्याला अनेक संक्रामक रोगापासून वाचवतं. ही गोष्ट खरी आहे. जे काही फ्री रॅडिकल्समुळे होणारे आजार आहे आपल्या शरीरामध्ये त्यांना कुठेतरी थांबवण्याचं काम हे अँटीऑक्सिडंट करतं आणि म्हणूनच अनेक संक्रामक रोगापासून वाचण्यासाठी आपल्याला विटॅमिन सी हे मदत करत असतं. तर विटॅमिन सीची जर कमतरता असेल तर रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि त्यामुळे आपण वारंवार आजारी पडू शकता. त्यानंतर महत्त्वाचं लक्षण म्हणजे हे जे विटॅमिन सी आहे, तुम्ही बरेचदा बघितलं असेल आपले जे काही ब्युटिशियन्स असतील किंवा आपले जे
डर्मेटोलॉजिस्ट असतील ते बऱ्यापैकी विटॅमिन सी आपल्याला रेकमेंड करत असतात. ते सिरम फॉर्ममध्ये सांगतात, पावडर फॉर्ममध्ये सांगतात, बरेच फॉर्ममध्ये आत्ता विटॅमिन सी अवेलेबल आहे. हे का? तर हे जे विटॅमिन सी आहे ते कोलेजनची निर्मिती करत असतं, आणि आपल्या शरीरामध्ये हे कोलेजन जर निर्माण झालं तर त्यामुळे आपली त्वचा, आपले केस, आपली नखं हे चांगलं राहण्यासाठी मदत होत असते. आणि जर तुम्हाला वृद्धत्व लवकर नको असेल, म्हणजेच आपल्याला जर लवकर म्हातारं व्हायचं नसेल, तर आपल्याला हे विटॅमिन सी नक्कीच मदत करतं. पण हे किती मात्रेत घ्यायचं आहे हे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घ्या, कारण याचा अतिरेक जरी झाला तरी सुद्धा आपल्याला याचे साईड इफेक्ट्स पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं वृद्धत्वाच्या खुणा तुम्हाला पाहायला मिळू शकतात. आपल्या केसांसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण विटॅमिन सीची जर कमतरता झाली तर आपल्या केसांचा आकार हा स्प्रिंगसारखा झालेला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीनं केसांचं जे काही मूळ आहे, म्हणजेच हेअर रूट जे असं म्हणतो किंवा हेअर फॉलिकल्स जे म्हटलं जातं, तिथे कुठेतरी लालसरपणा आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हे सुद्धा विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे झालेलं एक लक्षण आपण पाहू शकतो. अतिरिक्त हे जे विटॅमिन सी आहे ते आपलं जे काही अंगदुखी आहे, सांधेदुखी आहे, त्यासाठी कारणीभूत आहे, कारण विटॅमिन सीमुळे आपल्याला माहीत आहे की कोलेजनची निर्मिती होते. आणि हे जे कोलेजन आहे ते दोन सांध्यांमध्ये एक गादी निर्माण करण्यासाठी गरजेचं असतं, आणि त्यामुळे आपल्याला जर विटॅमिन सीची कमतरता झाली तर त्यामुळे सांधेदुखी होणं, सांध्यांवरती सूज येणं, जॉईंटवरती सूज येणं हे बरेचदा आपण लक्षण पाहायला मिळतं. जर विटॅमिन सीची जर कमतरता झाली तर आपल्याला हृदयासंबंधी आजार होण्याचा धोकासुद्धा वाढतो. त्याचबरोबर विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे, लोहाची कमतरतेमुळे जो होणारा ॲनिमिया आहे, म्हणजे आयरन डिफिशियन्सी ॲनिमिया, यासाठीसुद्धा विटॅमिन सी हे कारणीभूत असतं, कारण हे जे विटॅमिन सी आहे ते लोहाचं शोषण करण्यासाठी गरजेचं असतं. या लोहाचं ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी विटॅमिन सी गरजेचं आहे. तर त्यामुळे जर विटॅमिन सीची कमतरता झाली तर आपल्याला आयरन डिफिशियन्सीमुळे होणारा जो काही ॲनिमिया आहे तो झालेला पाहायला मिळतो. मुख्यत्वे ज्या काही गर्भवती स्त्रिया आहेत त्यांच्या शरीरामध्ये नवीन रक्तपेशी तयार होत असतात, नवीन रक्तपेशींची तिथे गरज असते. मग अशा या रेड ब्लड सेल तयार करण्यासाठी आपल्याला लोहाची गरज असते, आणि ह्या लोहाचं ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी आपल्याला विटॅमिन सीची गरज असते. तर त्यामुळे जर आपण गर्भवती असाल तर आपल्याला सिंथेटिक विटॅमिन्स इथे प्रेफरेबल नाही आहे. तर आपल्याला ही जी विटॅमिन सीची गरज आहे ती आपल्या अन्नपदार्थातून पूर्ण करायची आहे. हे असे अन्नघटक कोणते आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. हे जे विटॅमिन सी आहे ते आपल्या हिरड्यांसाठी फार गरजेचं आहे, आपल्या हिरड्यांच्या आरोग्यासाठी ते गरजेचं आहे, कारण जसं मी म्हटलं की हे कोलेजनची निर्मिती करतं, आणि कुठेतरी या प्रक्रियेमध्ये अडथळा आला तर आपल्या हिरड्यातून रक्त येऊ शकतं. त्याचबरोबर हिरड्या कमकुवत झाल्यामुळे हिरड्यातून रक्त येणं, हिरड्यांना सुजणं, हे प्रकार आपल्याला विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हे लक्षण जाणवू शकतं. विटॅमिन सी हे वजन नियंत्रित करण्यासाठी फार गरजेचं आहे. आपलं जर वजन वारंवार वाढत असेल आणि आपल्याला जर ते नियंत्रित ठेवायचं असेल तर आपल्याला सल्ला दिला जातो की आपल्याला उठल्याबरोबर कोमट पाण्यासोबत लिंबाचा रस घ्यायचा आहे. यामुळे काय होतं, वजन नियंत्रित राहायला मदत करतं. विटॅमिन सी जे आहे ते आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी गरजेचं असतं. तर त्यामुळे जर आपलं वजन नियंत्रित राहत नसेल तर यासाठी विटॅमिन सीची कमतरता आहे की नाही हे पहिले तपासून घेणं गरजेचं आहे. विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे त्वचा लवकर खरचटली जाते. त्याचबरोबर थोडा जरी मार लागला तर त्वचेखाली काळे निळे डाग निर्माण होऊ शकतात. तिथली रक्तकोशिका ह्या कमजोर झाल्यामुळे आपल्याला हे लक्षण दिसू शकते. त्याचसोबत नाकातून रक्तस्रावसुद्धा होऊ शकतो. विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हे लक्षण आपल्याला दिसते. तर विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होणारी हे जे काही 15 लक्षणं आहेत ही आपण इथे आता समजून घेतलेली आहे. ही विटॅमिन सीची जी कमतरता आहे ती कशामुळे होऊ शकते, म्हणजे की यासाठी कारणं काय काय आहेत ती पण जाणून घ्या. कारण कदाचित तुम्ही आहार परिपूर्ण घेत असाल तरी पण आपल्याला हे विटॅमिन सीची कमतरता जाणवू शकते. व यामागे काही दुसरं कारण तर नाही आहे ना, ते पण आपल्याला जाणून घेतलं गरजेचं आहे. जर ते कारण समजलं तर आपल्याला ट्रीटमेंट घेणं सोपं होऊन जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण स्मोकिंग करत असाल, धूम्रपान करत असाल, तर ती त्या लोकांमध्येही विटॅमिन सीची कमतरता आपल्याला आढळते. त्याचबरोबर जर अल्कोहोल कन्झम्पशन जास्त असेल, ती मद्यपान करत असाल, तर तिथेसुद्धा आपल्याला विटॅमिन सीची कमतरता झालेली दिसून येते.
या व्यतिरिक्त काही शस्त्रक्रिया झाली असेल तर तिथे जखम लवकर भरून येण्यासाठी आपल्याला विटॅमिन सीची गरज आहे. शस्त्रक्रिया झाल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये विटॅमिन सीची ही कमतरता होऊ शकते. त्याचबरोबर वृद्धापकाळ आहे, म्हणजे वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये जे काही ॲब्सॉर्प्शन आहे न्यूट्रिशनचं ते कुठेतरी कमी झाल्यामुळे सुद्धा आपल्याला विटॅमिन सीची कमतरता पाहायला मिळते. या व्यतिरिक्त जर आपण डायबिटिक पेशंट असाल किंवा डायलिसिसची जर पेशंट असाल तर यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला विटॅमिन सीची कमतरता पाहायला मिळते. या व्यतिरिक्त जर आपण हायपरथायरॉइडिझम जर आपल्याला असेल, थायरॉइडचा हा एक विकार आहे, जर तो असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला विटॅमिन सीची कमतरता झालेली पाहायला मिळते. तर ताप येत असेल, जुलाब होत असतील, यामुळे सुद्धा विटॅमिन सीची कमतरता होऊ शकते. प्रथिने म्हणजे जे काही प्रोटीन्स आहेत ते आपल्या आहारामध्ये जर व्यवस्थित नसतील तरीसुद्धा आपल्याला विटॅमिन सीची कमतरता झालेली पाहायला मिळते. या व्यतिरिक्त जर आपण हायपर ॲसिडिटी किंवा आपल्याला जर काही उष्णतेचे विकार असतील तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला विटॅमिन सीची कमतरता झालेली पाहायला मिळते. पण असेही काही स्पेसिफिक आजार आहे की ज्याच्यामध्ये विटॅमिन सीचं होणारं हे ॲब्सॉर्प्शन कुठेतरी अडथळा निर्माण करत असतं. मग असे आजार कोणते, तर ज्याच्यामध्ये तुम्ही केमोथेरपी घेत असाल किंवा काही अल्सरेटिव्ह कोलायटिस असेल, हा एक आतड्याचा आजार आहे हा असेल, किंवा मग आपल्याला जर क्रोन्स डिसीज सारखे काही डिसीज असेल तरीसुद्धा विटॅमिन सीचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होणार नाही आहे. तर या पद्धतीनं आपण हे समजून घेतलं की हे जे विटॅमिन सी आहे तिची कमतरता झाली तर काय लक्षणं होतात आणि ही कमतरता कशामुळे होऊ शकते. याच पद्धतीनं जर ही कमतरता झालीच तर आपल्याला काय असं घेता येईल की ज्याच्यामुळे ही कमतरता रोजच्या आहारामध्ये आपल्याला भरून काढता येईल. देवाने सर्वांना न्याय हा एकसारखा दिलेला आहे, तिथे कुठेही गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव ठेवलेला नाही आहे. त्यामुळे बरेचदा पब्लिसिटी केली जाते, ऑरेंज खा, संत्री खा, मोसंबी खा, नक्कीच यामध्ये विटॅमिन सीचं भरपूर प्रमाण आहे. पण जे ज्यांना शक्य नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा, किंवा एक निसर्गाने सुंदर असं एक फळ तयार केलेलं आहे ज्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही, ते म्हणजे लिंबू आहे. आणि तुम्ही जर दररोजच्या आहारामध्ये आपल्या या लिंबूचा समावेश केला तर आपलं जेवण हे परिपूर्ण असणार आहे. तसंही भारतामध्ये जे जेवण घेतलं जातं त्यामध्ये वरण, भात, तूप आणि लिंबू हे सर्वात उत्कृष्ट अन्न आहे. आयुर्वेदानुसार हे पचायला हलकं, आपलं हे परिपूर्ण आहार आपण त्याला म्हणू शकतो, असा आहार आहे वरण, भात, तूप आणि लिंबू. तर हे घेणं उत्तम आहे. या व्यतिरिक्त आवळा हे एक असं वनौषधी आहे की जे आपल्या शरीरामध्ये होणारे अनेक विकार टाळू शकतं. तुम्हाला चिरकाल तरुण राहण्यासाठी, तुमचे केस, तुमचे हाडं, तुमची दातं, तुमची नखं ही तंदुरुस्त राहण्यासाठी सुद्धा आपल्याला हे आवळा फार उपयोगी आहे. त्यामुळे आवळा मिळेल त्या स्वरूपामध्ये आपण आपल्या आहारामध्ये त्याचा इन्क्लूड केलं पाहिजे. आवळ्याचं लोणचं असेल, आवळ्याची कँडी असेल, आत्ता बनवला जाणारा आवळ्याचा जो काही मुरंबा आहे तो सुद्धा तुम्ही आहारामध्ये इन्क्लूड करू शकता. तर हे काही सोपे असे मी काही फळं सांगितली की जे घेऊन तुम्ही रोजची गरज आपल्या विटॅमिन सीची ही पूर्ण करू शकता. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण हे समजून घेतलं की हे जे काही विटॅमिन सी आहे ते कमतरतेमुळे काय लक्षणं देतात आणि ती कशी पूर्ण करायची. पुढच्या एपिसोडमध्ये विटॅमिन सीबद्दल आपण थोडक्यात संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ बघायलाही विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.